वसंत तात्या मोरे सध्या आपल्या सोबत आहेत. तात्या, महाविकास आघाडीतील जवळपास सगळ्याच पक्षांकडं आतापर्यंत आपण जाऊन आलात, आतापर्यंत काही ठरलंय? नाही, माझं मी पक्षा प्रत्येक पक्षाकडं जाऊन आलो. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांकडे जाऊन आलो, सुप्रियाताईंकडे जाऊन आलो, जयंत पाटील साहेबांना भेटलो, शिवाय मी शिवसेनेचे संजय राऊत साहेबांना भेटलो, काँग्रेसच्या सुद्धा अनेक दिग्गजांना मी भेटलो. त्याच्यामध्ये पृथ्वीराज बाबा असतील, नाना असतील, बाळासाहेब थोरात असतील, मोहनदादा असतील, या सगळ्या लोकांना मी भेटून आलो आहे. मला फक्त एक पुण्यामध्ये वेगळा प्रयोग करायचा होता, त्याच्याकरता मी ह्या लोकांना सगळ्यांना भेटत होतो. परंतु माझी त्याच्यामध्ये सकारात्मक चर्चा प्रत्येकाबरोबर झाली होती आणि मला वाटतं ती अजून पॉझिटिव्हली आहे. आतापर्यंत काँग्रेसची जागा निश्चित झालेली नाही, मात्र चर्चा रवींद्र धंगेकरांच्या नावाची जास्त होते, त्यांनाच शक्यता जास्त आहे काँग्रेसची पुण्यातील लोकसभेची उमेदवारी मिळायची शक्यता. मिळाली ती मी रवी भाऊंचं अभिनंदनच करेल, कारण रवी भाऊ माझे गटनेते होते 2007 ते 2012 या कालावधीमध्ये. जेव्हा मी आयुष्यातली पहिली निवडणूक जिंकलो 2007 त्यावेळेस रवी भाऊ सभागृहामध्ये होते आणि मला वाटतं की मी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस बोललो की रवी भाऊंनी मला चान्स दिला होता, या सभागृहामध्ये बोलण्याचा चान्स मला रवी भाऊंनी दिला आणि मला अपेक्षा होती किंवा आहे अजूनही रवी भाऊ मला एखादी संधी देतील. दादा, तुमची फेसबुक पोस्ट पुन्हा एकदा व्हायरल होती आहे. तुम्ही सांगताय की मी पुण्यातील लोकसभा निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही, म्हणजे कोण म्हणते एकतर्फी होणार आहे आणि तुम्ही कुणाला हे सांगायचा प्रयत्न करताय? मला वाटतं की पहिल्याच दिवशी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर झाली आणि त्या जाहीर झालेल्या उमेदवारीमध्ये उमेदवार जे आहेत माझे मित्र मुरलीधर अण्णा मोहोळ अण्णांनी त्या दिवशीच पुणेकरांना गृहीत धरून एक शब्द उच्चारला की निवडणूक एकतर्फी होईल. मी त्याच दिवशी मी धरलो होतं की पुणेकरांना कुणी गृहीत धरू नये आणि जोपर्यंत वसंत मोरे या निवडणुकीच्या लोकसभेच्या रिंगणात आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये ही पुण्यातली निवडणूक मी एकतर्फी होऊन देणार नाही, त्याच्याकरता माझी ही फेसबुक पोस्ट आहे. महाविकास आघाडीकडून अर्थात काँग्रेसकडून, काँग्रेसकडे ही जागा आहे त्यामुळे म्हणतोय की जर तुम्हाला जागा मिळाली नाही तर तुम्ही काय करणार, तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? मी मुळात अगदी 12 तारखेला ज्यावेळेस मी पक्ष सोडला, पक्षामध्ये असताना सुद्धा माझी कायम पक्षामध्ये हीच भूमिका होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे शहराची ही लोकसभा लढवली पाहिजे की जेणेकरून आपण कुठे आहोत ह्या सगळ्या गोष्टी कळतील. मला वाटतं की त्या गोष्टींमध्ये कुठेतरी मला थोडं अनसिक्युअर वाटत होतं आणि पहिल्यापासून मी आज नाही 2 वर्षापासून मी खासदारकी लढणार माझी अशी भूमिका होती. वारंवार या सगळ्या गोष्टी मी पक्षश्रेष्ठींच्या कानावरती घातलेल्या होत्या आणि तरीसुद्धा पुण्यातल्या काही लोकांनी ह्या विषयामध्ये उगाचच चांगल्या याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आणि एक चुकीचा अहवाल जो की मुंबईपर्यंत पोहोचला आणि या चुकीच्या अहवालामध्ये पुण्यामध्ये निवडणूक लढवायला वातावरण चांगलं नाही आहे ह्या अशा गोष्टीच्या दिल्या गेल्या. त्यामुळं मला वाटलं की मला जर पक्षाने सांगितलं की निवडणूक लढा तर मी कुणाच्या जीव लढू, ह्या अशा लोकांच्या जीव निवडणूक लढायची का जी लोकांनी ऑलरेडी हत्यारं टाकलेली आहेत. त्यामुळं मी स्वतंत्र माझा मार्ग 12 तारखेला अवलंबला आणि मी त्या दिवसापासून मी हा आजसुद्धा मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये 3 महानगरपालिका आणि 2 विधानसभा केल्यात आणि या सगळ्या विधानसभा सगळ्या महानगरपालिका हे एकला चेलोरेच्या माध्यमातून लढलेलो आहे आणि माझ्या मला वाटतं की त्याच्यामध्ये मी 2 ठिकाणी मी यशस्वी जरी झालो नसेल तरी माझ्यामुळं उपद्रव झालेला आहे, माझ्यामुळं न्यूसन्स क्रिएट झालेला आहे आणि 3 महानगरपालिकेच्या निवडणुका मी एकला चेलोरेमध्ये यशस्वी झालो आहे. माझी तीच आत्ताची भूमिका आहे, मी एकला चेलोरेच्याच भूमिकेवरती आहे. भले मला कुठल्या पक्षाने घेतलं नाही घेतलं तरी वसंत मोरे हा अपक्ष या पुणे महानगरपालिकेमध्ये पुणेकरांसाठी उमेदवार असेल. तुम्ही जर असं अपक्ष उमेदवार लोकसभेसाठी राहिलात तर याचा मोठा फटका, जसं तुम्ही म्हणताय उपद्रव झालं, अनेक वेळा अनेकांना फटका बसला, कुणाला जास्त फटका बसेल असं वाटतंय तुम्हाला? मला वाटतं की जी लोक पुणेकरांच्या विकासाला फटका द्यायचा विचार करतात अशा लोकांना मी फटका देणार. म्हणजे जे लोकांनी आजपर्यंत पुणे महानगरपालिकेमध्ये 100 नगरसेवकांची सत्ता ज्यांच्या ताब्यामध्ये होती या लोकांनी आत्तासुद्धा कोरोना कालावधीमध्ये असेल किंवा आत्तासुद्धा असेल की ज्या लोकांमध्ये पुणे शहराची मैदानं ज्यांनी गिळंकृत केली, पुणे शहराची आरक्षणं ज्यांनी उठवली, जे पुणे शहराच्या विकासाच्या मुळावरती जी लोकं आलेली आहेत
त्या सगळ्या लोकांचं, मग तू त्या सगळ्या लोकांचं मतदान, मी कुणाचं मतदान घेईनपेक्षा मी पुणेकरांचं मतदान 100% खाईल. तात्या असं देखील म्हणलं जात आहे की म्हणजे अनेक पक्षांकडून की तात्यांना नगरसेवक असताना कितीचं लीड मिळालं होतं ते तात्या विसरलेत आणि आता लोकसभेची भाषा बोलतायत, काही फरक पडणार नाही. फरक पडेल का नाही पडेल हे 4 जूनला कळेल. पण वसंत मोरे हा उपद्रव करणारा आहे आणि वसंत मोरेच्या, मग असं जर असेल तर चर्चा कशाला करताय माझी? जर माझ्यामुळं कुणाला फरक पडणार असं माझी चर्चा करू नका ना. माझी चर्चा पुणेकरांपर्यंत पोचलेली आहे, तळागाळापर्यंत वसंत मोरेची चर्चा गेलेली आहे, अगदी पुणे शहरातल्या शेवटच्या घरापर्यंत, झोपडपट्टीमधल्या शेवटच्या घरापर्यंत, पुणे शहरातल्या रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक रिक्षावाल्यापर्यंत, प्रत्येक टॅम्पोवाल्यापर्यंत, टॅक्सीवाल्यापर्यंत वसंत मोरे पोचलेला आहे. तो चर्चा करतोय, बाकी ज्यांच्या पोटात चर्चेमुळे गोळा येतोय, बाकी काही नाही. मग वसंत मोरे ठाम आहेत, पक्ष नाही मिळाला तरी आपण अपक्ष लोकसभा लढणार. तिथं हातोडा आहे बघा, ती गाडीवरती मारा तिकडे जरा पलीकडं, ते वसंत मोरेचा हातोडा आहे ना तिथं. तो मी निवडणूक आयोगाला त्यावेळेस मी चिन्ह देण्यासाठी विनंती करणार आहे की वसंत मोरेचं चिन्ह हे हातोडा असलं पाहिजे, कारण तो हातोडा न्यायाचा हातोडा आहे, तो पुणेकरांच्या मदतीचा हातोडा आहे, तो 100% या पुण्यातल्या गल्लीबोळांमध्ये, या पुण्यातल्या विकासावरती उठलेल्याच्या मुळावरती तो हातोडा उठणार. तर आत्ता जर आपण बघितलं तर वसंत मोरे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. जरी कुठल्या पक्षांनी मला साथ नाही दिली, मला उमेदवारी नाही दिली, तरी देखील मी अपक्ष उमेदवारी या ठिकाणी भरेल आणि अपक्ष या ठिकाणी लोकसभा लढेल आणि मला पुणेकर साथ देतील असा विश्वास ते या ठिकाणी दर्शवत आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.